चिरतुंडभी कार्यक्रम हिवरखेड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हिवरखेड येथील मुस्लिम सभागृहात युवा योद्धा मंच, हजरत टिपू सुलतान आणि एकता फाउंडेशनच्या सिरतुन्नबी यांच्यावर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। प्रवचन देताना अब्दुल साकीब पत्रकार मौलाना फारूक आणि मौलाना अनिसुर रहमान यांनी गायले। पैगंबरांच्या जीवनावर विस्ताराने ते म्हणाले की देवाने पैगंबराला आपला खास देवदूत बनून पृथ्वीवर पाठवलं होतं। मानव जातीच्या कल्याणासाठी योग्य मार्गावर चालण्यासाठी आणि देवाची खरी उपासना करण्याची पद्धत सांगण्यासाठी त्यांनी लोकांना योग्य मार्ग दाखवून जगाला शांतीचा संदेश दिला। पैगंबरांच्या काळात देवाने त्यांच्याकडे मुस्लिम धर्माचा धार्मिक ग्रंथ कुराण पाठवला। आज समाजातील लोक त्यांनी दिलेल्या पद्धतींचं पालन करून त्यांचे जीवन यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पर्वतारोहण धनंजय गावंडे आणि सलमान खान यांनी पैगंबर मोहम्मद आणि मुस्लिम समाजाच्या महत्त्वाच्या गोष्टी आणि आजच्या परिस्थितीवर प्रवचनही केलं। यावेळी हजरत टिपू सुलतान एक युवा योद्धा मंच आणि एकता फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि हिवरखेड शहरातील लोक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमात सहभागी झाले होते। प्रतिनिधि मुदस्सिर खान,
न्यूज टुडे 24 हिवरखेड। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।